कणकवली संघासाठी बक्षीस आहे, फलंदाजी करणाऱ्या संघाला प्रत्येक खेळाडूसाठी ही बक्षीस असेल। चिंचवली संघाचा कुठलाही खेळाडू जर षटकार मारतोय तर त्याला 200 रुपयाचं पारदर्शिक, प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारदर्शिक। तर व्हॉलेंटियर्स आपण बाउंड्रीचा ताबा घ्या। जय बजरंग चषक गंगाराम पाडा 2022 हे नीट नेट का आयोजन निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे नटलेले मैदान वर्तुलाकार मैदान पाहतोय, चांगली आउट फील्ड पाहतोय, कुठल्याच दिशेने जर बोललं तर अर्थला पाहायला मिळत नाहीये, चांगलं सुसज्ज असं मैदान। या आयोजनासाठी जर बोललं तर भरपूर सहकार्य लाभलंय। आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जे लाभलंय ओमकार ग्रुप वडपे यांच्याकडून, सुनीलजी पाटील तंटा मुक्ती अध्यक्ष वडपे, त्यानंतर माननीय श्री अनंतजी पाटील शिवसेना तालुका प्रमुख, त्यानंतर माननीय श्री मोतीरामजी पाटील माजी उपसरपंच वडपे, त्यानंतर माननीय श्री विजयजी पाटील माजी उपसरपंच वडपे, त्यानंतर प्रेमनाथजी वडलकर ग्रामपंचायत सदस्य वडपे यांच्याकडून पहिल्या क्रमांकाचं बक्षीस हे स्पॉन्सर झालंय। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जर दिले तर शरदजी वडलकर आणि योगेशजी पाटील याचकडून स्पॉन्सर झालंय। त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आपण पाहतोय माननीय श्री प्रतापजी कोते याचकडून स्पॉन्सर झालेले आहे। गंगाराम जय बजरंग जे पॅकर्स आहेत आपण पाहतोय प्रताप कोते सपोर्टर आहेत। त्यानंतर चौथं बक्षीस आपण पाहतोय नवनाथ जी सोंगाल अध्यक्ष आहेत, युवा आदिवासी क्रीडा मंडल भिवंडी चे अध्यक्ष नवनाथजी सोंगाल याचकडून चौथ्या क्रमांकाचं बक्षीस लाभलंय। त्यानंतर मॅन द मॅच रुपेश भिवा चौधरी याचकडून ची ट्रॉफी आलेली आहे। त्यानंतर सन्मान चिन्ह आपण बघतोय संतोषजी रावते विजयजी रावते याचकडून स्पॉन्सर झालेले आहेत। सामन्याला सुरुवात होते सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आतिश बागराव आणि किरण टोकरे, तर स्ट्राईक वरती पाहते पण किरण टोकरे आला नॉन स्ट्राईक एंड वरती आदेश बागराव। तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजच्या मार्गावरती ओमकार, पहिला चेंडू स्कुल्या क्षेत्रामध्ये टोलावलाय, चेंडू चाललाय डीप मध्ये वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, एकदा कंप्लीट दिसवायचा प्रयत्न, चेंडू सीमारेषा बाजूने अडवलाय की सीमारेषा पार झालाय, तर पंच दर्शवतायत की या 4 धावा असतील। खराब क्षेत्ररक्षण, 4 धावेने अकाउंट खोलले जातंय वैयक्तिक आणि संघाचं देखील किरण टोकरे मार्फत। तर सायना ढुकले पंचांशी थोडं संपर्क साधायचा आहे, पंच काहीतरी डिसिजन घेत आहेत, ऑब्जेक्शन आलंय समोरच्या संघाकडून। तर जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे। तर समोरच्या संघाने कुठेतरी ऑब्जेक्शन घेतलंय, नक्कीच आमच्यापर्यंत एक चांगला डिसिजन पोहोचवला जाईल। या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण मध्ये साहेब ढुकले पंचांशी थोडीशी चर्चा करत असताना पहिल्या चेंडूवरती 4 धावा आलेल्या आहेत, 4 धावा 4 धावांना धाफलकाला सुरुवात झाली। किरण टोकरे
डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्राइक वरती पाहतोय. यावेळेस लॉगऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला टोलावले, क्षेत्ररक्षकाच्या डीप मध्ये एक धाव कंप्लीट दिसावायचा प्रयत्न होतोय. फेकी थोडीशी खराब झालाय, तोपर्यंत दोन धावा या वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. आतिश बागराव भरभक्कम शरीरयशीचा खेळाडू, मात्र रन बिटवीन द विकेट्स सुरेख पाहायला मिळते. यावेळेस चेंडूला हुक केला जातोय, चेंडू झालाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये, चेंडूचा पाठला केला जातोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आलेला नाहीये, तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट केली जात आहे. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय, एक चेंडू अद्याप बाकी असेल. धाव फलकावरती धावा लागल्या, त्या 14 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील, किरण डोगरे स्ट्राइक वरती पाहायला मिळते. फुलटा चेंडू, फुलटा चेंडूचा फायदा उचलता आलेला नाहीये. ह्या चेंडू जर बॅट मध्ये जर कनेक्शन झालं असतं तर नक्कीच 6 किंवा 4 धावा मिळू शकले असता, मात्र बॅट आणि बॉल ह्यामध्ये कुठल्या प्रकारे कनेक्शन झाले नाहीये, संपर्क झालेला नाहीये, आणि हा चेंडू डॉटच्या स्वरूपात धाव फलकावरती नोंदवला झालाय. हा चेंडू आला निर्धाव. षटकाची समाप्ती, पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद धाव फलकावरती धावा लागल्या, त्या 14 धावा. तर धाव फलकावरती धावा लागल्या, त्यात 14 धावा आणि पॅनल्टीच्या 5 धावा आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत, म्हणजे धाव फलकावरती धावा होतील त्या 19 धावा. 14 धावा धाव फलकावरती लागल्यात, 5 धावा पॅनल्टीच्या आपण ऍड केलेल्या आहेत, म्हणजे 19 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतील. 5 धावा आपण पॅनल्टीच्या ऍड केल्यात, लक्षात घ्या 14 धावा आल्या होत्या, 5 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्यात, म्हणजे 19 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतील. 3 ओव्हरचा मॅच, पहिल्या षटकामध्ये 14 धावा, 5 धावा पॅनल्टीच्या ऍड, 19 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या 12 चेंडूमध्ये किती धावांचा प्रयत्न, किती धावांपर्यंत प्रयत्न असेल पोहोचण्याचा हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे, कारण पहिल्या षटकामध्ये आपल्याला 19 धावा ह्या पाहायला मिळतील. तर आतिश बागराव हा स्ट्राइक वरती पाहायला मिळेल, नॉन स्ट्राइक एंड वरती पाहता, पण किरण टोकरे याला चांगल्या लय मध्ये पाहायला मिळालाय. दुसऱ्या दिवशी जर बघितलं तर फ्लॉप शो पाहायला मिळाला होता, किरण
टोकरे असा चांगली कामगिरी राहिली होती आपल्यामध्ये आतिश बागराव याची दुसऱ्या दिवसामध्ये। मात्र या आजच्या दिवसात जर बघितलं तर किरण टोकरे लय मध्ये पाहायला मिळतोय, जणू काही घरातूनच हा सट होऊन आलाय फलंदाज, ज्या प्रकारे त्याने पहिल्या चेंडूवरती चौकार लावला होता। आतापर्यंत जर बघितलं तर वैयक्तिक 13 धावा त्याच्या पाहायला मिळत आहेत, एक या धावसंख्येवरती खेळतोय आतिश बागराव। तर दुसरं षटक हातण्यासाठी गोलंदाज गोलंदाजच्या मार्गावरती आलाय किरण। आपले श्रीवास खेळण्याचा प्रयत्न, मात्र हा प्रयत्न असफल असेल, हा चेंडू आलाय डॉट। क्रिकेटमध्ये या फटक्याला आत्मघाती फटका म्हटला जातो आणि तो आत्मघाती फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता यावेळेस आतिश बागराव। हा चेंडू आलाय डॉट, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि ही फलंदाज बाद आणि किरण साडी इथे पारदर्शक लागला जात आहे, कारण आतिश बागराव याच्या विकेट साठी आपण पाहते 500 रुपयाचं पारदर्शक होतं आणि ते 500 रुपयाचं पारदर्शक इथे फटका होतोय किरण हा गोलंदाज। बागराव याची विकेट साठी 500 रुपयाचं बक्षीस त्याने फटकावले। आवले क्षेत्रामध्ये चेंडू लटवला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये खराब क्षेत्ररक्षण झाले, त्याचा फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज रोशन टोकरे आणि किरण टोकरे दोन धावा वेगाने कंप्लीट। या दोन धावे फलक जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवरती, 21 धावा दहा फलकावरती लागल्या जात आहेत। यावेळेस लागलेल्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय, घातक ठरू शकेल, मात्र एकाच धावेत समाधान मारावं लागेल। एकच धाव एका धावेने दहा फलक जाऊन पोहोचले 22 या धावसंख्येवरती। आपण तो एक किरण साठी जे बक्षीस लागलं होतं ते बक्षीस किरण साठी बक्षीस लागलं होतं एक विकेट साठी लक्ष्मण भवर यांच्याकडून आतिश बागरावच्या विकेट साठी, आणि ती आतिश बागरावची विकेट आपण बघतोय किरण यांनी काढली, त्याला 500 रुपयाचं बक्षीस आहे। यावेळेस फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळून काढले क्षेत्ररक्षक डीप मध्ये, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, त्याचा फायदा उचलत आहे दोन्ही फलंदाज आणि बघता बघता दोन धावा या वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत। या दोन धावेने 10 फरक जाऊन पोहोचले 24 या संख्येवरती। दुसरं षटक मार्गस्थ आहे, 24 धावा 10 फलकावरती लागल्यात। या ओव्हर मध्ये आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत, एक चेंडू बाकी असेल गोलंदाज किरण। किरण टोकरे आणि रोशन टोकरे ही जोडी बाधपण मैदानीच्या आतमध्ये। आतिश बागराव हा बाधून माघारी परतलाय आणि आपण बाधून काय जबरदस्त फटका, घुटना टेक, तमाशा देख, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावा।
तर रोशन टोकरे याच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवर त्याला षटकार, या षटकाराने दहा फलक जाऊन पोहोचलंय, 30 धावा दहा फलकावरती लागल्या जात आहेत आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक माननीय श्री गौतमजी पाटील सहकारी कार्यकर्ता श्रमजीवी संघटना यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे आणि इथे 200 रुपयाचं बक्षीस फटकावलंय रोशन टोकरे या फलंदाजाने शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. या षटकाराने दहा फलक जाऊन पोहोचले 30 या धावसंख्येवरती आणि 200 रुपयाचं बक्षीस इथे जमा झालंय, रोख रक्कम इथे जमा झालंय. त्यानंतर जर बघितलं तर किरण साठी देखील 500 रुपयाचं बक्षीस लागलं होतं लक्ष्मणजी भवर यांच्याकडून आतिश बागरावच्या विकेट साठी. तर 3-2 ओव्हरचा खेळ झालाय, 2 ओव्हरमध्ये दहा फलक धावा लागल्यात, त्या 30 धावा 15 सरासरीने 30 धावा आतापर्यंत 10 फलकावरती लागल्यात. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजच्या मार्गावरती तर तिसरं आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गुरुनाथ बीज. गुरुनाथ बीज हा गोलंदाजच्या मार्गावरती येतोय. यानंतर होणारा दुसरा सेमीफायनल, तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचं आहे. अवलेस अकोट्याचा चेंडू, चेंडूला हुक करायचं होतं मात्र बॅट आणि बॉल ह्यामध्ये कुठल्या प्रकारे संपर्क झालेला नाहीये. किरण स्वतःवरती नाराज आहे, त्याला माहिती होते हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये जर आला असता तर चौकार किंवा षटकार मिळू शकला असता, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाहीये. हा चेंडूला डॉट, दहा फलकावर धावा स्थिरवल्या जातात या 30 या धावसंख्येवरती. 5 चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल या ओव्हर मध्ये. डॉट चेंडूने सुरुवात केलाय गुरुनाथ बीज या गोलंदाजाने. पुढचा चेंडू अवलेस पुन्हा एकदा ऑन साइड ला खेळायचं होतं मात्र हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जात आहे. पंच संतोष वल्वी कळवतायत की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल, अवंतर धाव. अवंतर धावेने धाव फलक पुढे सरसवला जाईल. 31 धावा 31 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पुढचा चेंडू अवलेस बॅटच्या पट्ट्यामध्ये पुन्हा एकदा चेंडू आलेला आहे. चेंडू येतोय ऑन साइड ला शतरक्षकाला डीपवरून, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांकडे. 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावाने दहा फलक जाऊन पोहोचलाय. 33 या धावसंख्येवरती 2 चेंडू टाकून झालेत या ओव्हर मध्ये. 4 चेंडू अद्याप बाकी असतील. 10 फलकावरती धावा लागल्या त्या 33 धावा. यानंतर होणारा दुसरा सेमीफायनल, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचं आहे. अवलेस लॉंगा क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात आणि शतरक्षक कुठली चुकी करत नाहीये फलंदाज बाद. फलंदाज दीपक बांबरे हा नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. संघाचा संघनायक नॉ स्ट्राइकेट वरती असेल, स्ट्राइक वरती पाहतोय आपण रोशन टोकरे आला. गोलंदाज गुरुनाथ बीज 1 विकेट मिळवलंय त्यांनी या ओव्हर मध्ये. आतापर्यंत 3 धावा त्याने खर्च केल्या 3 चेंडूंमध्ये. फुलटा चेंडू, हा चेंडूला विरकावून दिलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लाईक लाईनच्या बाउंड्रीच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी. अजून एक खणखणीत षटकार. श्रमजीवी संघटना यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी हे बक्षीस दिलं जाईल. या षटकांना फलक जाऊन पोहोचले 39 धावा 10 फलकावरती. अवलेस अजून एक
आणि हा देखील सीमारेषेच्या बाहेर आणि गौतमजी पाटील सरांना अजून खिशामध्ये हात घालावा लागेल आणि 200 ची नोट इथे जमा करावी लागणार आहे। तब्बल 600 रुपयांचा मानकरी आतापर्यंत राहिलाय रोशन टोकरे हा फलंदाज षटकार आणि या षटकाराने दहा फलक जाऊन पोहोचलाय 45 धावा। काय जबरदस्त फटकेबाजी रोशन टोकरे मार्फत 6 धावा। तर शेवटचा चेंडू या इनिंग मधला शेवटचा चेंडू धाफक धावा लागले त्या 45 धावा। हॅवलेस यू मिस आय डेफिनेटली हिट फलंदाजांनी दाखवल्या आणि त्या वाकवल्या गोलंदाजाने। तर पहिला डाव संपलाय पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर दहा फलकावरती धावा लागल्यात त्या 45 धावा आणि 46 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय। तर भावाले संघाचा संघनायक इथं अजून इथे आलेला नाहीये। तर आपण इथे सत्कार आणि सन्मान करणार आहोत मोरिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर अतुलजी डोंगरे इथे उपस्थित आहेत। तर सत्कार आणि सन्मान करणार आहोत। तर साईनाथ डुकले याला विनंती करतोय की त्यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे मोरिया स्पोर्ट मोरिया एंटरप्राइजेसचे आपण मध्ये प्रोप्रायटर अतुलजी डोंगरे साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचा सत्कार आणि एका बाजूने बघतोय राजेश गौतमजी पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत। तर भावाले संघाचा संघ नाही कॉल देतोय काटाचा कॉल आणि छापा इथे आलेला आहे। कालच्या दिवसामध्ये छाप सोडली होती कार्तिकी स्पोर्ट या संघाने। तर राजेश टॉस जिंकलाय या महत्वपूर्ण मॅच मध्ये निर्णय काय असेल फील्ड पडल्या करून आम्ही याचं मागचं काय कारण सांगू शकशील थोडं कमी टार्गेट देण्याचा प्रयत्न करू सिंगला थोडं हलका जायला पाहिजे। तर कुठले गोलंदाज पाहायला मिळतील कारण तीन ओव्हरचा मॅच असणार आहे। कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती आकाश असेल त्यानंतर दीपक असेल अक्षय असेल अजय असेल या तीन ओव्हरच्या मॅच मध्ये कुठले गोलंदाज पाहायला मिळतील ते चांगली कामगिरी करतील नक्कीच अमोल असेल आकाश असेल अक्षय असेल। तर भावाले संघ तुम्ही टॉस हारलेला आहात प्रथम तुम्हाला फलंदाजी करायची आहे किती मारण्याचा प्रयत्न असेल नक्कीच 35-40 पर्यंत मजल असेल। या मॅच मध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील का विनिंग कॉम्बिनेशन ने तुम्ही जाणार आहात विनिंग कॉम्बिनेशन ने जाणार आहे। तर यास तुम्हाला शुभेच्छा असतील। तर टॉस जिंकलाय कार्तिकी स्पोर्ट खांडीचा पाडा संघाने प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी येथे आमंत्रित केले गेलंय जय बजरंग भावाले संघाला। तर विनंती असेल लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या गावदी स्फोट पिंजे संघाला विनंती असेल की आपली सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या। तर विनंती असेल पिंजे संघाला की आपली सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या। प्रदीप इलेव्हन चिंचवली संघाला विनंती असेल आपले शतरक्षण लावून घ्या कारण अजूनही आपल्याला दोन सामने खेळवायचे आहेत जेणेकरून आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅड लाईटचा सामना करावा लागणार नाही याची दक्षता घ्या।
100 रुपये बरोबर आहे 100 रुपये प्रत्येक षटक तर इथे दोन्ही संघासाठी बक्षीस लागले जात आहे तर दोन्ही संघासाठी बक्षीस लागले बरोबर तो शतरक्षण करणाऱ्या संघासाठी विकेट हॅट्रिक साठी 1100 रुपयाचं बक्षीस असणार आहे जर विकेट हॅट्रिक जर कुठला गोलंदाज घेतोय तर माननीय श्री गौतमजी पाटील यांच्याकडून 1100 रुपयाचं बक्षीस असणार आहे त्यानंतर प्रत्येक षटकारासाठी लक्ष्मणजी भवर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस असणार आहे फलंदाजाला देखील सुवर्ण संधी आणि गोलंदाजाला देखील सुवर्ण संधी असणार आहे प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस लक्ष्मणजी भवर त्यानंतर विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1100 रुपयाचं मानकरी राहणार आहे गोलंदाज जर विकेट हॅट्रिक घेतोय तर पहिला चेंडू अपील होत आहे अपील इथे मात्र फेटाळून लावली जात आहे पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळेल गोलंदाज पादपन दीपक बांबरे दोन सलामीवीर पाहतोय आपण किरण आणि अक्षय स्ट्राइक वरती किरण ना स्ट्राइक वरती अक्षय आडगा पहिल्या दिवशी जर बघितलं तर फ्लॉप शो पाहायला मिळाला होता अक्षय आडगा याचा आज जर बघितलं तर आतिश टोकरे पाहायला मिळत नाही यतीश टोकरे पाहायला मिळत नाहीये नक्कीच त्याची कुठेतरी कमी जाणवेल या संघाला फुलटा चेंडू चेंडू सर बॅटे चेंडूला टोलावलाय खराब शतरक्षण झालंय मात्र बॅकअप साठी शतरक्षक आहे तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांकडे एकच धाव मिळेल एका धावेने या धाव फलकाला सुरुवात झालाय आता मात्र अक्षय आडगासाठी सुवर्ण संधी असेल प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारदर्शक लक्ष्मणजी भवर यांच्याकडून त्यानंतर गोलंदाजा देखील सुवर्ण संधी असेल विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1100 रुपयाचा मानकरी राहू शकतो गोलंदाज हे बक्षीस लागले गौतमजी पाटील यांच्याकडून सहकार्य कार्यकर्ता श्रमजीवी संघटना जर कस मारायचा प्रयत्न मात्र हा प्रयत्न असफल असेल कारण हा चेंडू आलाय डॉट षटकारामध्ये डील करावी लागणार आहे फलंदाजांना कारण 46 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय 18 चेंडू आणि 46 धावा जिंकण्यासाठी करायचे आहेत आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत एक धाव ही धाव फलकावरती लागलाय आता मात्र गिअर चेंज करायला लागतील दोन्ही फलंदाजांना 46 धावांचं टार्गेट पूर्ण करायचंय 45 धावांची अजूनही गरज ब्लॉकमध्ये चेंडू हाताला जाऊ मात्र चेंडू जातोय लॉकर क्षेत्र सीमारेषेपार चौकार याच दरम्यान आपण पाहतोय आगमन होतंय मान्यवरांचं आगमन झालंय मुख्य अतिथी माननीय श्री प्रमोदजी साप्टे आणि त्यांच्या सोबत पादापन नितीनजी पाटील याच दरम्यान मुख्य अतिथींचं आगमन झालंय ग्रामपंचायत सदस्य वडपे मध्ये प्रमोदजी साप्टे त्यानंतर माननीय श्री नितीनजी पाटील यांचं आताच इथे आगमन झालंय त्यांचं हार्दिक स्वागत असेल आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि भरपूर मान्यवर उपस्थिती आज आपल्याला इथे पाहायला मिळेल त्यावेळेस अक्षय आडगाच्या बॅट मधून आणि शतरक्षक तैनात फलंदाज बाद अक्षय आडगा पुन्हा एकदा बादून माघारी परततोय त्याच्या बॅट मधून फक्त 4 धावा पाहायला मिळाल्या 4 चेंडूचा त्याने सामना केला नवीन फलंदाज संदीप हा मैदानाच्या आतमध्ये येतोय पहिलं षटक संपलंय पहिल्या षटकात जर बघितलं तर 5 धावा फलकावरती लागल्यात एक फलंदाज बादून माघारी परतलाय तो म्हणजे अक्षय आडगा
त्यानंतर नवीन फलंदाज संदीप आलाय मैदानाच्या आतमध्ये, अजूनही 41 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 20.50 च्या सरासरीने 41 धावा करायच्या असतील. 2 ओव्हर मध्ये 12 चेंडू मध्ये 41 धावा, 5 धावा दहा फलकावरती लागल्यात. चेंडूला हुक केलाय, चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि या मिळतील रोटे. तर किती धावा असतील कळवायचा आहे. तर बाउंड्री प्रेक्षक त्या बाजूनी बाउंड्री प्रेक्षक आहेत. तर आपण पाहतोय पंच जाऊन पाहणी करतायत. तर व्हॉलेंटियर्स आपण लक्ष द्यायचं आहे, ज्या दिशेने चेंडू जाईल त्या दिशेने आपण धावत जायचं आहे आणि चेंडूवरती लक्ष ठेवायचं आहे. चेंडू कुठे पडतो याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे, जेणेकरून कुठल्या प्रकारे वाद विवाद होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे व्हॉलेंटियर्स. तर या 4 धावा आल्यात, 4 धावांनी धाव फरक जाऊन पोहोचलाय 9 या धाव संख्येत. यावेळेस पुन्हा एक धावा सफर केला जातोय, चेंडू हवेमध्ये आणि सीमारेषेच्या बाहेर देखील. 6 धावा षटकार. षटकार, धाव फलक जाऊन पोहोचलाय 15 या धाव संख्येवरती. 46 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय, 15 धावा धाव फलकावरती. अजूनही 10 चेंडू बाकी असतील आणि या 10 चेंडू मध्ये अजूनही 31 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. 10 चेंडू 31 धावा, 2 फटक्याने समीकरण थोडस सोपं झालंय. माझं अजूनही मोठ्या फटक्याची गरज असणार आहे. ह्यावेळेस टॉप एज आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये फलंदाज बाद. आगे पाहतोय आपण, नंतर मनोज मेघवाले यांना देखील आपण पाहू शकता एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये. या ओव्हर मध्ये आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते 4 10 फलकावर धावा लागले त्या 15, अजूनही 31 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे ते 8 चेंडू 31 धावा. यावेळी सवाय सफर करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि झेल ड्रॉप आणि पंचाने 9 चेंडू घोषित केलाय. नो बॉल, नऊ चेंडू. मला वाटत ओव्हर स्टेप गोलंदाजाने ते ओव्हर स्टेप केलंय, तेच कारण की पंचाने ते 9 चेंडू घोषित केलाय. म्हणजे या 3 धावा असतील, या 3 धावांनी धाव फलक जाऊन पोहोचलाय 18 या धाव संख्येवरती. 18 धावा धाव फलकावरती. 46 धावांचं टार्गेट ठेवला गेलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय त्याच्यासमोर. यावेळी सांगा शत चेंडू आपण पाहतोय टोलावं लागले बॅकवर्ड स्क्वेअर एक मध्ये, क्षेत्ररक्षक कमी पडेल. चेंडू फरार सीमारेषा पार चौकार. अमोल 22 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 46 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे.
एक चेंडू अद्यापि बाकी असेल या ओव्हर मध्ये। आणि अजूनही जर विचार केला तर 24 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी। 7 चेंडू आणि 24 धावा या दरम्यान मान्यवरांचं इथे आगमन होतंय। माननीय श्री मोतीरामजी पाटील बदय त्यांचं इथे आगमन झालंय। त्यांचं हार्दिक स्वागत असेल या क्रीडारगरी मध्ये। शेवटचा चेंडू ह्या चेंडूला हवेमध्ये खेळलाय शतरक्षक तैनात आणि चांगला दर्जेदार झेल फलंदाज फेल फलंदाज बाद। तर दोन ओव्हरचा खेळ झालाय। दोन ओव्हर नंतर 10 फलकावरती धावा लागल्या त्या 22 धावा म्हणजे येणारे चेंडू असतील 6 आणि अजूनही जिंकण्यासाठी धावा कराव्या लागतील त्या 24 म्हणजे 4 षटकार आता मात्र मारावे लागतील। प्रेक्षकांच्या माहितीसाठी पाहुण्यांच्या माहितीसाठी हा चालू असलेला पहिला सेमी फायनल पाहतोय। गावदेवी स्फोट पिल्जे आणि प्रदीप इलेव्हन चिंचवली या दोन संघादरम्यान ही लढत पहिला सेमीफायनल। प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय 10 फलकावरती धावा लावल्या गेल्या त्या 45-46 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं आणि दोन ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा लागल्या त्या 22 धावा। 6 चेंडू मध्ये अद्यापि धावा करायच्या असतील 24। 6 चेंडू आणि 24 धावांची गरज। तर 6 चेंडू आणि 24 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी। 6 चेंडू 24 धावा। तिसरं षटक हातण्यासाठी गोलंदाज अरुण हा गोलंदाजच्या मार्गावरती सज्ज झालाय। तर ते सुवर्ण संधी असेल फलंदाजाला। प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारदर्शक लागलं गेलंय लक्ष्मणजी भवर यांच्याकडून। प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस। त्याचा पहिला चेंडू सरळ बॅटने चेंडूला टोलावलाय शतरक्षक येत आहेत चेंडूच्या मागे। एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। एका धाव्याने 10 फलक जाऊन पोहोचले 23 या धावसंख्येवरती। 23 धाव्यांची अजूनही गरज आहे। 5 चेंडू आणि 23 धावा। आता मात्र मोठे फटके मारावे लागतील षटकारांमध्ये डील करावे लागेल फलंदाजांना। फलंदाज वादळ पण संदीप आणि नवनाथ अवलेस पुन्हा एकदा ओरपी चेंडू होता मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलेला नाहीये। पुन्हा एकदा लॉकर क्षेत्रामध्ये एकदा कंप्लीट केली जाते दुसऱ्या बॅचा प्रयत्न। फेकी खराब ओव्हर थ्रो झालाय आणि त्याचा फायदा मिळालाय फलंदाजाला। दोन धावा कंप्लीट या दोन धावेने 10 फलक जाऊन पोहोचलाय 25 या धावसंख्येवरती। 21 धावेंची अजूनही गरज असणार आहे जिंकण्यासाठी। 4 चेंडू 21 धावा। आता मात्र करया मरोची स्थिती निर्माण झालाय। इथे षटकार मारावे लागतील 3 षटकार आणि 3 धावा येणं गरजेचं असतील। 21 धावांची गरज। 20 धावा जर झाल्या तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल।
पदार्पण फलंदाज बाद यू मिस आई डेफिनेटली हिट फलंदाज बाद तर नवीन फलंदाज अक्षय येतोय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही जर बघितलं तर तीन चेंडूंमध्ये धावा करायचे असतील 21. तीन चेंडू 21 धावांची गरज. यानंतर होणारा दुसरा सेमी फायनल कार्तिकी स्फोट. कार्तिकी स्फोट आणि जय बजरंग भवाले बी या दोन संघ दरम्यान दुसरा सेमी फायनल पाहायला मिळेल. थोडं सहकार्य करा, थोडीशी घाई करा. प्रदीप इलेव्हन चिंचोली संघाला विनंती असेल. तर तीन चेंडू आणि 21 धावांची गरज. तीन चेंडू 21 धावा. आता मात्र तीन चेंडू मध्ये तीन षटकार जरी आले तर तीन चेंडू आणि 21 धावांची गरज. जर गोलंदाजाने कुठला चमत्कार केला नाही तर नक्कीच सामना जिंकला असं म्हणायला काही हरकत नाही. प्रदीप इलेव्हन चिंचवली संघाने तीन चेंडू मध्ये 21 धावांची गरज. गोलंदाज अरुण अवेलेबल ब्लॉकर मध्ये चेंडूला हाताला गेलाय आणि हा चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळेल. आज जर बघितलं तर यतीश टोकरे हा पाहायला मिळाला नाहीये. तसेच नक्की कुठेतरी कमी जाणवत असेल पिंजे या संघाला. जर बघितलं तर भरपूर उशिराने इथे आला होता. पाच धावांची पॅनल्टी देखील लागली गेली होती गावदी स्फोट पिंजे या संघाला. त्यावेळेस फुटा चेंडू पंचांनी हा चेंडू नऊ घोषित केलाय. कारण हा चेंडू जर बघितलं तर कमरेच्या वरती हाताला गेला होता. तेच कारण आहे की पंचांनी हा चेंडू नऊ घोषित केलाय. म्हणजे 1+1 ह्या चेंडूवरती जर षटकार जर आला असता तर नक्कीच या सामन्यामध्ये पुनरागमन पाहायला मिळालं असतं. मात्र एकच धाव आलाय. 1+1 दोन धावा दहा फलकाती नोंदवल्या जातील. दहा फलक जाऊन पोहोचलाय 27 या धाव संख्येवरती. अजूनही दोन चेंडू बाकी असतील आणि दोन चेंडू मध्ये धावा अजूनही करायच्या असतील त्या 19 धावा. दोन चेंडू 19 धावा. वेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताला गेलाय आणि हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपात नोंदवला जाईल. एक चेंडू आणि 19 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. आता मात्र हा सामना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकलाय असा म्हणायला काही हरकत नाहीये. आणि प्रदीप इलेव्हन चिंचवली संघाचे जे पाठीराखे आहेत ते आता मात्र खुश असतील ज्या प्रकारे त्यांचा परफॉर्मन्स झालाय. आणि फलंदाज बाद चेंडू यष्टांना हलकस चुंबन घेऊन विकेट किपरच्या मागे फलंदाज बाद. तर हळडक हळडक गावदी स्फोट पिंजे संघ. तर बेस्ट ऑफ लक फॉर द फायनल प्रदीप इलेव्हन चिंचवली. तर लगेच विनंती असेल दोन संघांना कार्तिकी स्फोट आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर कुंदनजी टोकरे यांना लक्ष्मण भवर विनंती करतायत आमच्या व्हीआयपी टॅच वरती. या कुंदन टोकरे यांना इथे बोलवलं जात आहे. लक्ष्मण भवर आपल्याला बोलवत आहेत. तर आपण मॅच द मॅच कडे जाणार आहोत. तर रोशन टोकरे इज द मॅच द मॅच. त्याच्या जर बघितलं तर बॅट मधून पाच चेंडू मध्ये 20 धावा
आणि षटकार तीन षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले होते आणि त्या षटकारांसाठी आपण पाहतोय 200 रुपयाचं बक्षीस केलं होतं माननीय श्री गौतमजी पाटील सहकार्य कार्यकर्ता स्तर म्हणजे संघटना यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक होतं आणि 600 रुपयाचा मानकरी राहिला आहे रोशन टोकरे. तर रोशन याने यायचा आहे मॅन द मॅच म्हणून रोशन याची निवड केलाय. 5 चेंडू मध्ये 20 धावा. आपण पाहतोय मॅच म्हणून रोशन टोकरे याची निवड केलंय. तर मान्य श्री प्रमोदजी आपण आमच्या मंचावरती उपस्थित आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की आपले शुभ असते ही ट्रॉफी द्यायची आहे. ग्रामपंचायत वडपे सदस्य आहेत प्रमोदजी सापटे त्यांच्या शुभ असते ही ट्रॉफी दिली जात आहे रोशन टोकरे याला. त्यानंतर बक्षीस देखील आहे रोख रक्कम 600 रुपये जे दिली गेली होती. आपण पाहतोय गौतमजी पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस होत. कुंदन टोकरे यांना मंचावरती बोलवलं जात आहे. लक्ष्मण भोवर या आपल्याला बोलवतायत त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर दुसरा सेमी फायनल आपल्या समोर येतोय कार्तिकी स्फोट खांडीचा पाडा त्यानंतर